मी प्रथमता मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तिळगुळ या आणि गोड बोला. आजचा दिवस हा गोड बोलण्याचा त्या ठिकाणी आहे आणि या पवित्र दिवशी मी मार्केट कमिटीच्या सभापतींचं 3 वेळा त्या ठिकाणी आभार मानणार आहे. पहिला आभार यासाठी मानणार आहे की आमच्या या दुष्काळग्रस्त भागामध्ये मार्केट कमिटी स्थापन होऊन पहिल्यांदा 2 निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतले. पहिल्यांदा कांद्याचा लिलाव गेल्या 5-7 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी चालू केला आणि शेतकऱ्यांना एक जवळची बाजारपेठ हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली. आणि आज दुसऱ्यांदा आभार मानतोय की आज या पवित्र अशा दिवशी आपण या ठिकाणी भाजीपाल्याचं मार्केट चालू केलेलं आहे. हे 2 आभार मानत असताना तिसरा आभार मी पार्टीचा सदस्य शिवसेनेचा म्हणून या ठिकाणी मानणार आहे. 2 या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, दुष्काळग्रस्त भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, लोणीसारख्या धामणीसारख्या ठिकाणी खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आमची सगळी गावं ही बागायती गावं होती. सभापती साहेब जसा काळ बदलला नदीवर बंधारे निर्माण झाले, मोटा गेल्या, इंजिन आल्या, इंजिन गेल्या आणि मोटारी आल्या, पाण्याचा उत्साह जास्त व्हायला लागला आणि आमच्या लोकांना पूर्वीच्या कधी वाटतही नसेल. आम्हाला पूर्वी पाण्याची गरज लोकांना वाटली नाही, पण जसा जसा पाण्याचा उत्साह होत गेला तसं तसं आमचा भाग हा दुष्काळग्रस्त व्हायला लागला. पूर्वी लोणीची बाजारपेठ या परिसरामध्ये पारगावची बाजारपेठ दुसऱ्या नंबरची बाजारपेठ तालुक्यामध्ये, पण लोणीची बाजारपेठ पूर्वीच्या काळामध्ये दुसऱ्या नंबरची बाजारपेठ असायची. धामणीची बाजारपेठ चांगल्या पद्धतीने असायची, पण दुष्काळग्रस्त भागात जाऊल्यामुळे निश्चित प्रकारे या सगळ्या गावामध्ये संकट निर्माण झालं आणि या बाजार समितीमध्ये आपण जो निर्णय या ठिकाणी घेतला त्याबद्दल तुमचं आभार या ठिकाणी निश्चित प्रकारे या सगळ्या लोकांच्या वतीने मी व्यक्त करतो. मी मला तिसरा आभार कशासाठी व्यक्त करतो, खरं म्हणजे 2 वर्ष झालं या राज्यामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचं सरकार या ठिकाणी, परंतु सभापती साहेब आम्हाला कधी वाटलं नाही ह्या तालुक्यामध्ये लोकशाही आघाडी आहे. परंतु देवदत्त निकम यांचं मी टाळ्यांच्या गटरामध्ये आपण स्वागत करा की आज खऱ्या अर्थानं लोकशाही आघाडी आहे राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये असं आम्हाला काका त्या ठिकाणी वाटायला लागले. तर मागच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी आमच्या लोकांची नावं टाकली, यावेळी सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक या असे अनेक फोन आले, सन्मान त्या ठिकाणी लोकशाही आघाडीचा मिळाला. मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो.